प्राइज द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. तर मी आज थोडक्यामध्ये तुम्हाला माझं रुटीन फराळाची तयारी सोबत लग्नासाठी काय आहेर घेतला, म्हणजे कोणती भेटवस्तू दिलेली आहे नवरी मुलीसाठी, ते देखील दाखवणार आहे. इथे सकाळची घाई होते तर मी इथे फ्लॉवर आहे, मटार आहे, ते स्वच्छ निवडून साफ करून धुवून घेतलेले आहेत. त्याच्याच आता झटपट भाजी बनवणार आहे. सकाळी स्वयंपाक वगैरे आवरले की मग नंतर फराळाचं वगैरे करायचं, सगळी तयारी करायची असते. आणि सध्या खूप घाई घाई आहे. इथे मी मूग भिजवून घातलेले आहे, त्याच्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, मिरची आणि मीठ. याचं मी घावन म्हणजे जो डोसा टाईप करणार आहे, हेल्दी ब्रेकफास्ट. तर मूग हे प्रोटीनने भरपूर असतात, कुठेही भरतं आणि शिवाय चवीला देखील छान होतात. तर नेहमी तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि हेल्दी ऑप्शन आहे हा, तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. गरज लागल्यास यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान पातळ असं बॅटर करून घ्यायचं. आणि डोश्याच्या तव्यावर अगदी कमी तेल, म्हणजे जरासं तेल पुसून घ्यायचं आणि छान याचे डोसे किंवा घावन काढायचं. तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकलेले आहेत, कांदा, टोमॅटो आणि मस्त सुकी अशी बिना पाण्याची फ्लॉवर आणि वटाण्याची भाजी मस्त होते. इकडे कुकर लावलेला आहे आमटीसाठी, पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला. हल्ली आम्ही गॅसवरच पाणी तापवतो कारण इलेक्ट्रिसिटीचं बिल खूपच वाढतं आहे आणि गॅसवर पाणी पटकन तापतं, त्यामुळे तेवढं टेन्शन नाही. तर मटार फ्लॉवरची भाजी अशी छान वाफेवर केलेली मस्त लागते, एकदा ट्राय करून बघा. तर आज मी बनवत आहे नाचण्याची भाकरी. नेहमी ज्वारीची भाकरी असतेच पण नाचण्याची भाकरी देखील आरोग्यासाठी चांगली असते, थंड असते, तसेच रक्तवाढीसाठी देखील चांगली असते. तर आलटून पलटून असं चेंजेस करत असतो आम्ही, कधी नाचण्याची भाकरी, कधी तांदळाची, कधी ज्वारीची. जास्तीत जास्त ज्वारीची भाकरी असते पण आज म्हटलं नाचण्याची भाकरी करायची. तर सकाळची घाई होते पण त्यातल्या त्यात मॅनेज करण्याचा मी प्रयत्न करते. इथे आशूसाठी दूध बनवलेलं आहे, चपाती त्याच्या टिफिनसाठी, आम्हाला नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी या भाकरी बनवत आहे. भाजी तयार झालेली आहे मस्त वाफेवर. तर झटझट पटपट आता सवय झालेली आहे. तर माझं सकाळचं रुटीन असंच असतं, सगळ्या गोष्टी अगदी मला घड्याळाच्या काट्याप्रमाणे कराव्या लागतात. फास्ट भात देखील तयार झालेला आहे. इथे हे करंजीसाठीचं पीठ मळते आहे, सारण रात्री करून ठेवलेलं. डोनट्स तिकडे तयार झालेले आहेत. बाकीची तयारी आता लग्नाला जायचं आम्हाला. कडवून जरासा डालडा घातलेला आहे, म्हणजे करंजा मस्त खुसखुशीत होतात. मैदा आहे, चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये थोडासा डालडा कडवून घ्यायचा आणि मग घालायचा आणि घट्टसर हे पाणी घालून मळून घ्यायचं. डालडा घातल्यामुळे काय होतं की करंजी छान खुसखुशीत होते. आता पीठ मळून ठेवलं तर दुपारी येऊन करंजा करायला बरं पडेल, कारण करंजासाठी वेळ लागतो. तर पीठ मळलेलं आहे, दुपारपर्यंत मुरेल. ते बघा आजूबाजूच्या मुली आहेत चार, त्यांना घेऊन मम्मीने सुरुवात केलेली आहे. मी असेपर्यंत मी थोडा फ्राय करून घेतला करंजा आणि त्याच्यानंतर मग मम्मीने जमेल तशा केल्या. सारण रात्रीच तयार करून ठेवलेलं. बाकी पदार्थ एकट्यांना करायला काय वाटत नाही, पण करंजी म्हणजे ते लाटायचं, भरायची, चिरायची, फ्राय करायची, त्यामुळे त्याला वेळ लागतो. म्हणून थोडं आजूबाजूच्या मुलींना बोलवलेलं आहे. करंजा व्यवस्थित भरून घ्यायच्या आणि पेपरवर झाकायच्या किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायच्या. त्या जर सुकल्या तर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. हे बघा मस्त तेलावर तरंगत आहेत आणि टमटमीत खुसखुशीत अशा करंजा तयार झालेल्या आहेत. Thank you.
करंजी करून झालेली आहे, थोडं पीठ ठेवलेलं, आणि मम्मी पप्पा आता आहेर म्हणजेच लग्नासाठी भेटवस्तू आणायला गेले, तर फर्निचर मॉलमध्ये गेलेले आहेत, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर होते. मी सांगितलेलं पप्पांना व्हिडिओ काढून आणा. तर वेगवेगळे वॉर्डरोब्स, बेड, कोच, डायनिंग टेबल खूप छान छान होतं, तर एक एक दाखवते बघा तुम्ही. आणि बहिणीसाठी म्हणजे वासंतीसाठी आम्ही काय गिफ्ट केले हे देखील तुम्हाला नक्की बघायला भेटेल. लग्नाचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, त्यामध्ये रुकवट जे ठेवलेलं म्हणजे आहेर जे भेटवस्तू ठेवलेल्या त्यामध्ये आम्ही दिलेली म्हणजे मम्मी पप्पांनी दिलेली भेटवस्तू देखील आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. यामध्ये देखील मी सांगेन. तर हे जे वॉर्डरोब दिसते ते तिला लग्नासाठी भेट केलेली आहे, कारण वॉर्डरोब ही सगळ्यांची गरज असते आणि तिचं तिला पर्सनल मग तिचे कपडे वगैरे ऑर्गनाईज करण्यासाठी तिला ते खूप उपयोगी येईल. तर बाहेरून असं लुक आहे आणि इनसाईड मग अशी तुम्हाला दाखवलं,
रातचा व्हिडिओ आहेर माझं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.